लियारेतील कारशेड भरून अडचणीत सापडलेल्या कुलाबा वांद्रे सिप्स या मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या खर्चात तब्बल 10,000 कोटींची वाढ झाली आहे. या प्रकल्पाचा मूळ खर्च 23,136 कोटी रुपये इतका होता. मात्र 2 वर्ष कारशेडच्या वादामुळे काम जवळपास ठप्प होतं, त्यामुळे प्रकल्प खर्च वाढला असून 33,405 कोटी 82 लाख इतका झाला आहे. सुधारित खर्चाला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव खर्चाचं खापर आता ठाकरे सरकारवर फोडलंय. प्रकल्पाचा पहिला टप्पा कोणत्याही परिस्थितीत 2023 साली सुरू करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान मेट्रो 3 प्रकल्पाच्या बजेटचा आढावा घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मूळ खर्च 23,136 कोटी रुपये इतका होता. वाढीव खर्च 33,405 कोटी इतका आहे. जवळपास 10,000 कोटींनी तो वाढला आहे. सरकारच्या हिश्श्याची आधीची रक्कम ही 2,402 कोटी रुपये होती. मात्र आता सरकारच्या हिश्श्याची सुधारित रक्कम असेल 3,699 कोटी.